कोल्हापूर, आज 20 नोव्हेंबर 2024 रोजी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठल्याही प्रकारचे अनुसूचित प्रकारची घटना घडली नाही. 4-5 लहान प्रकारचे इन्सिडेंट्स झाले, त्या प्रत्येकमध्ये FIR दाखल झाला आहे. आणि कोणत्याही प्रकरणामुळे, कोणत्याही घटनामुळे निवडणूकवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही. थोडक्यात मी आकडे सांगून देतो. जसा आपल्याला माहीत असेल की 3738 आमच्याकडे बूथ होते, प्रत्येक बूथवर वोटिंग झाली. परसेंटेज जे वोटिंग आहे याबद्दल मी सांगतो. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 64.60% वोटिंग झाला होता. लोकसभा 2024 मध्ये, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 61.19% वोटिंग झाले. आणि यावेळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 65.41% वोटिंग झालं आहे. यामध्ये हा जो आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार, कारण हा जो आकडा आहे ते 7:30 वाजता मी घेतला होता. तर त्यामध्ये जवळपास 0.5% वाढ होईल, कारण 40-50 बूथवर आताही वोटिंग सुरू होत. तसेच हा जे आकडे आम्ही घेतलाय ते व्हॉट्सअपवर घेतलाय, Form 17C चे आकडे नाही आहेत. त्यामुळे काही बूथचे जर आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या 1 वाजता एक्झॅक्ट जे आकडे आहेत उद्या 1 वाजता दुपारी घेतील. त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले, महिला मतदार आणि तृतीय पंक्ती मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या, तो आम्ही उद्या 1 वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ. पण 7:30 वाजताची डेटा प्रमाणे 65.41% वोटिंग झालं आहे. असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो. तर माढामध्ये 67.85, माढामध्ये 70.36%, बार्शीमध्ये 72.52%, मोहोडमध्ये 68.62%, सोलापूर नॉर्थमध्ये 56.62%, सोलापूर सेंट्रलमध्ये 53.36%, अक्कलकोटमध्ये 64.33%, साऊथ सोलापूरमध्ये 58.35%, पंढरपूरमध्ये 68.96%, सांगोळामध्ये 73.59%, आणि मार्च सिरसमध्ये 65.69%. एवढा वोटिंग झालाय, असा 65.41% वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालंय. याशिवाय पोस्टल बॅलेट ची जी संख्या आहे आमच्या जिल्ह्यात ते जवळपास 14,500 आहे. आमच्या जिल्ह्याचे वोटर जे बाहेर राहतात ते 14,500 आकडा आहे. EDC जे आहे, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, ज्या मी महिला जे पोलिंग स्टाफ जे महिला आहेत, महिला पोलिंग ऑफिसरला मी देतो, त्याची संख्या 4,126 आहे. आणि 4,383 लोकांनी होम बेस्ड वोटिंगद्वारे त्यांनी मतदान केले आहे. यांची लक्षणीय बाब आहे. यावेळी आपल्याला सर्वांना माहीत असेल की लोकसभा निवडणूक मध्ये बरेच लोकांचे नाव मतदार यादीमधून सुटले होते. ज्यावेळी जास्त संख्या नेग्लिजिबल, कारण लोकसभामध्ये प्रत्येक आरोला 50 ते 100 कॉल आले होते. कलेक्टर म्हणून मला जवळपास 100 कॉल आले होते की माझं नाव मतदार यादीमधून सुटलं आहे, डिलिटेड आहे किंवा मिसिंग आहे. ज्यावेळी आरोला कुठल्याही आरोला काही कॉल नाही आला, मला फक्त 2 कॉल आले की माझं नाव सुटलं आहे. यावेळी मिसिंग आणि डिलिटेड वोटर्सच्या जे लोकसभामध्ये जे प्रॉब्लेम झाला होता ज्यावेळी खूपच कमी प्रमाण आहे, ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे तो. जसा मी सांगितला होता की 1,56,000 लोकांचे जे आम्ही नाम डिलीट केला होता मागच्या वर्षी October 2023 पासून January 2024 पर्यंत एक मासिव ड्राईव्ह घेऊन 1,56,000 लोकांचे नाव डिलीट केलं होता,
प्रत्येक डिलीटेड मतदारला मी संपर्क केला बीएलओ मार्फत आणि त्यांना कॉल केला. त्यापैकी 2372 लोकांची नाव आम्ही परत ऍड केला आणि म्हणून हा असा झालाय की यावेळी मिसिंग डिलीटेड वोटर्सचा प्रॉब्लेम नाही आलाय. ओव्हरऑल डिलिशन पण आम्ही लोकसभा निवडणुकीच्या नंतर खूपच कमी केला होता. एकूण जे एडिशन झाले आहे लोकसभाच्या नंतर, लोकसभा निवडणुकीच्या नंतर एकूण एडिशन 1,92,000 मतदारची झाली आहे आणि डिलिशन